हाय स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट लेसन ऑफ इंग्लिश ऑफ स्टँडर्ड थ्री द नेम ऑफ अवर लेसन इज दर्ड लेटर जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कोणकोणत्या ते वर्डचं तेच लेटर आहे फॉर एक्झाम्पल पी पासून एखादा वर्ड असेल पेन्सिल पेन असे आपल्याला ते स्टार्टिंग वर्ड पी आहे तर आपल्याला त्या लेटरला कलर करायचा आहे म्हणजे ते वर्ड शोधून स्टार्टिंगच्या पी या लेटरला आपल्याला कलर करायचं आहे आणि आपला हा लेसन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला बी सी पी टी हा लेसन आणि त्यावरील काही आहेत ओके सो ऍक्टिव्हिटी बुक सी पेज नंबर फाईव्ह नाव काय आहे द द नेम ऑफ लेसन इज स्पॉट लेटर म्हणजे अक्षर शोधा आता आपण आपल्याला इथं खाली वर्ड्स दिलेले आहेत त्यांचं फर्स्ट लेटर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की ते लेटर कुठं कुठं आहे आणि त्याला आपल्याला कलर करायचा आहे ओके आपण आता क्वेश्चन पाहूयात हेअर आर सम वर्ड्स यू नो इथं तुम्हाला काही वर्ड्स दिलेले आहेत जे की तुम्हाला माहिती आहेत से देम आफ्टर मी आणि ते तुम्हाला माझ्यानंतर म्हणायचे आहेत नाव लिसन टू द साऊंड लुक ॲट द वर्ड्स अँड स्पॉट द लेटर्स दॅट स्टँड्स फॉर द साऊंड आणि आता तुम्हाला ते वर्ड्सचा साऊंड म्हणजे त्यांचा आवाज व्यवस्थित ऐकायचा आहे आणि ते वर्ड पाहून त्यांचं जे फर्स्ट लेटर आहे ते स्पॉट करायचं म्हणजे शोधायचं आहे अँड कलर द लेटर आणि त्या वर्डला त्या लेटरला तुम्हाला कलर करायचं आहे ओके तर चला आता आपण पाहूयात फर्स्ट वर्ड काय आहे आपला बस ओके नाही बी यू एस बस तर पहा बरं मग बीचे आणखीन वर्ड्स कुठं कुठं आहेत बस बॉल आणखीन बँक बँड आहे ओके तर आता आपण या वर्डला स्पॉट करूयात म्हणजे त्यांना आता आपण कलर करूयात ओके तर आपल्याला आता बी या वर्डला अल्फाबेटला आपल्याला कलर करायचं आहे नेक्स्ट कोणतं आहे आपलं बीचा वर्ड बँक या वर्डला आपल्याला कलर करायचं आहे नेक्स्ट वन काय आहे बँड तर पहा अशा प्रकारे आपल्याला हे वर्ड्स कलर करायचे आहेत त्यांचे फर्स्ट लेटर आपल्याला कलर करायचे आहेत तर पहा आता आपल्याला नेक्स्ट वर्ड पाहूयात आपण कोणतं आहे डॉक्टर हो की नाही हा वर्ड कोणता आहे डॉक्टर तर डीपासून कोणता वर्ड आहे का रे इथं दिलेला आणखीन तर नाही म्हणजे आपल्याला दुसरीकडे कुठं स्पॉट करायचं आहे का डी हे अल्फाबेट तर नाही मग आता आपण पीपासूनचे वर्ड्स पाहूयात कुठे कुठे आहेत पेन्सिल नंतर कोणता आहे पोटॅटो पॅन पोलीस पेन आणि पंप ओके तर आपण त्यांना आता कलर करूयात फर्स्ट वन काय आहे पेन्सिल म्हणजेच पी या वर्डला आपल्याला कलर करायचं आहे नेक्स्ट कोणता आहे आपला पीचा वर्ड पेन आणि पॅन हे वर्ड आहेत आपल्याला हा काय आहे पेन फर्स्ट लेटर फर्स्ट अल्फाबेट काय आहे पी पेनचं पी आणि पॅनचं सुद्धा काय आहे फर्स्ट अल्फाबेट पीच आहे ओके आणखीन पीचे वर्ड्स कोणते आहेत पंप पी या वर्डला आपण स्पॉट केलं कलर केला आपण त्या वर्डला आता पोलीस या वर्डमधील पी या अल्फाबटला आपल्याला कलर करायचा ओके तर अशा प्रकारे आपण पीचे सुद्धा सर्व वर्ड्स स्पॉट केले आहेत म्हणजे सर्व वर्ड आपण शोधलेले आहेत आता आपण कोणते वर्ड शोधायचे आहेत टीपासूनचे वर्ड ओके तर पहा फर्स्ट काय आहे टोमॅटो टी टीपासूनचं वर्ड आहे का पहा बरं टाईम नंतर टेबल आणखीन टायर तर अशा प्रकारे टीचे किती वर्ड्स आहेत टोमॅटो टाईम टेबल टायर ओके नाही आता आपण यांना स्पॉट केलं आता आपण कलर करूयात फर्स्ट काय करायचं आहे आपल्याला कलर कोणत्या लेटरला आहे अल्फाबेटला त्यामधील टी या अल्फाबेटला करायचं आहे तर पहा आपण टीला कलर केलं स्पॉट करून ओके आता टोमॅटो झाला नंतर कोणता करायचं आहे आपल्याला टाईम टी ह्या अल्फाबेटला आपण कलर केलेला आहे आता नेक्स्ट कोणता आहे टायर ओके ने, तर पहा यामधील सुद्धा टीला आपल्याला कलर करायचा आहे नेक्स्ट वन इज टेबल ओके okay, यामधील टीला कलर करूयात आपण अशा प्रकारे आपण टीचे सुद्धा सर्व वर्ड्स स्पॉट केलेले आहेत आता कोणते वर्ड्स आहेत आपले फक्त राहिलेले आऊट आणि डॉक्टर हे फक्त सिंगल वर्ड्स आहेत त्यासारखे दुसरे वर्ड्स कुठं दिसत आहेत का तुम्हाला पहा बरं आहेत का कुठे या डी ने चालू होणारं पहा इथं बीचं आहे बस बॉल पेन्सिल आउट, टोमॅटो बँक बँड पेन पॅन टाईम पोटॅटो पंप पोलीस, टेबल टायर यामध्ये डीपासूनचा कोणता वर्ड आहे का डॉक्टर सोडून नाही तर हा काय आहे सिंगल सर का वर्ड आहे त्यासारखा दुसरा वर्ड नाही आणि आऊट म्हणजे बाहेर तर सुद्धा दुसरा वर्ड आहे का नाही तर पहा आपलं स्पॉट द लेटर्स हा लेसन ही ॲक्टिव्हिटी आपली कम्प्लीट झाली आहे आता आपण बी सी पी टी नेक्स्ट पेजवरील पेज, पेज नंबर सिक्स यावरील ही बी सी पी टी ॲक्टिव्हिटी आता आपल्याला पाहायची आहे ओके सो ओपन युअर बुक अँड सी ऑन पेज नंबर सिक्स सी ऑन टॉप फर्स्ट क्वेश्चन काय आहे जॉईन द सेम वर्ड्स विथ अ लाईन आपल्याला आता काय करायचं आहे यामधील सेम वर्ड लाईननी जॉईन करायचं आहे म्हणजे जोडायचं आहे इथं जसं दाखवलंय आपल्याला साईडला कोणतं चित्र आहे रे कोणतं पिक्चर आहे आपल्याला इथं साईडला दाखवलेलं बॉलचं आहे त्याची स्पेलिंग काय आहे बी ए डबल एल बॉल म्हणजे चेंडू तर पहा बरं इकडं बॉल कुठं आहे त्याला यांनी जॉईन करून दाखवले आता खालचं कोणतं चित्र आहे कॅट सी ए टी कॅट तर पहा बरं इकडं कुठं कॅट आहे जी ई टी गेट आहे हा काय आहे बीओ एक्स बॉक्स इथं पहा ही काय आहे कॅट आहे हो की नाही तर आता त्याला आपण जॉईन करूया तर पहा कॅट या वर्डला आपण जॉईन केलेला आहे नेक्स्ट कोणता वर्ड आहे पॉट आहे तर पहा पी ओ टी पॉट आता इकडं कुठं आहे पॉट हा काय आहे पी ओ टी ए टी ओ पोटॅटो आहे नंतर कोणता आहे सी यू पी कप कप आहे का आपला हा नाही तर कोणता आहे पॉट पी ओ टी पॉट तर चला आपण त्याला आता जॉईन करून घेऊयात पी ओ टी पॉट ओके आता नेक्स्ट काय आहे टायगर टी आय जी ए आर पहा हे चित्र कशाचं आहे पिक्चर कशाचं आहे टायगरचं तर पहा बरं मग टायगर कुठं आहे टी आय जी ई आर फर्स्ट वर्डच काय आहे इथं दिलेला टायगर आपण नेक्स्ट वर्ड सुद्धा पाहूयात कोणता आहे पॅरोट पी ए डबल आर ओ टी पॅरोट आणि नेक्स्ट काय आहे टेबल तर पहा आता आपल्याला टायगर हा वर्ड जॉईन करून घ्यायचा आहे ओके तर पहा अशा प्रकारे हा वर्ड जॉईन करून घेतलेला आहे आपण पुन्हा एकदा सगळे वर्ड जॉईन करून घेऊयात व्यवस्थित पहा फस्ट वन बॉल त्यांनी जॉईन करून दिलेला आहे सेकंड काय आहे कॅट आहे ओके नंतर थर्ड वन कोणता आहे पॉट पी ओ टी पॉट आणि नेक्स्ट सर्वात लास्टचा कोणता आहे टायगर ओके तर अशा प्रकारे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूयात नाव सी क्वेश्चन नंबर टू जॉईन द सेम लेटर्स विथ अ लाईन म्हणजे हे जे सेम लेटर्स आहेत ते आपल्याला लाईननी ला ला जॉईन करायचे आहेत म्हणजे जोडायचे आहेत हे आपल्याला पूर्ण लावायचे आहेत ओके तर पहा फर्स्ट लेटर कोणतं आहे टी आहे तर पहा टी त्यांनी जॉईन करून दिलेलं आहे आता नेक्स्ट जे आहेत कोणतं लेटर आहे सी त्याला आपण जॉईन करूयात पहा बरं सी कुठं आहे इथं सी आहे ओके नेक्स्ट कोणतं आहे लेटर आपलं डी पहा डी कुठं आहे फर्स्ट नंबरला डी आहे नेक्स्ट कोणतं लेटर आहे ए ए कुठं आहे पहा डीच्या खाली म्हणजे सेकंड नंबरला ए लेटर आहे आपलं नेक्स्ट कोणतं लेटर आहे ई e. पहा बरं ई कुठं आहे e. इथं आहे ई च्या खाली कोणतं लेटर आहे ई हे e लेटर आहे आता पहा नेक्स्ट कोणतं आहे पी पहा मग पी कुठं आहे सीच्या नंतर समोरच पीच्या काय आहे पी हा है. नेक्स लेटर आहे आता नेक्स्ट लेटर कोणतं आहे आपलं बी बी लेटर कुठं आहे पहा खाली कुठं दिसतंय का बी नाही म्हणजे बी कुठं आहे वरती आहे आता पहा बी कुठं आहे एच्या खाली बी आपण जॉईन केलं आहे आता आपल्याला कोणतं जॉईन करायचं आहे यन पहा यन कुठं आहे सर्वात लास्टला यन आहे नेक्स्ट आपल्याला कोणतं करायचं आहे जॉईन यज लास्टचं यज पहा कुठं लास्ट थर्ड नंबर म्हणजे शेवटून तीन नंबरला यच आहे तर पहा हे सर्व आपण जॉईन केलेलं आहे हे एकदा व्यवस्थित तुम्ही सुद्धा जॉईन करा ओके आता आपण नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री पाहूयात स्पॉट आता पहा क्वेश्चन नंबर थ्री काय आहे स्पॉट द लेटर्स इन द वर्ड जॉईन द सेम लेटर आपल्याला इथं खाली काही लेटर्स दिलेले आहेत त्यांचे आपल्याला स्पॉट करायचे आहेत म्हणजे आपल्याला स्टार्टिंगला कोणतं लेटर दिलं आहे बी तर ते नंतर समोर बीला जॉईन करायचं आहे नंतर नेक्स्ट लेटर वर्डमधील बी जे आहे त्याला आपल्याला जॉईन करायचे आहे ओके तर आपण जॉईन करून घेऊयात आता पहा फर्स्ट कोणतं आहे बी तर आपण बी ना इथं जॉईन करून दाखवलेलं आहे आपण पुन्हा एकदा करूयात ओके पहा बी स्टार्टिंगच बी ह्या लेटर आहे नेक्स्ट बी कुठे आहे हॅबिट है, मधील बी नेक्स्ट रबर रबरमध्ये पहा दोन वेळेस बी आहे हो की नाही बी आणि बी नंतर कोणता वर्ड आहे टप त्यामधील बी लास्टला आहे आणि बॉलचं बी स्टार्टिंगला आहे हो की नाही ने? आता नेक्स्ट कोणतं पाहायचं आहे आपल्याला ले लेटर सी लेटर पाहायचं आहे ओके तर पहा सी लेटरला आपण आता जॉईन करूयात फर्स्ट वर्ड कोणता आहे सीचा कप हा वर्ड दिलेला आहे त्यातलं सी कुठं आहे सर्वात स्टार्टिंगचं आहे नंतर कोणता वर्ड आहे क्रीम क्रीम म्हणजे काय असतं मलाई तर पहा स्टार्टिंगला सी आहे नेक्स्ट कोणता वर्ड आहे कॅट कॅटचं सुद्धा सी स्टार्टिंगला आहे नंतर कॉक सी ओ सी के कॉक म्हणजे कोंबडा त्यामध्ये सी किती टाईम्स आहे टू टाइम्स आहे ओके तर पहा आपण जॉईन केलेलं आहे आता लास्टचा कोणता आहे लॉक एल ओ सी के त्यामध्ये लॉकमध्ये सी थर्ड नंबरला आहे पहा आपण असं जॉईन केलेलं आहे आता पहा त्याच्यानंतर कोणता आहे नेक्स्ट पी ओके आता आपण पीला जॉईन करून घेऊयात जे यू एम पी जम्प म्हणजे काय रे उडी मारणे त्यामध्ये पी कुठं आहे लास्टला सर्वात पी आता पहा स्टॉप एस टी ओ पी त्यामध्ये पी पण लास्टला आहे नंतर पॉट पी ओ टी पॉट म्हणजे भांडे मातीचे भांडे त्यामध्ये पी किती नंबरला आहे सर्वात स्टार्टिंगला पी आहे ओके आता पहा ॲपल यामध्ये पी टू टाइम्स आहे हो की नाही पी आणि पी आता पहा सर्वात लास्टचं काय आहे प्लीज प्लीज म्हणजे कृपया त्यामध्ये पहा पी कुठं आहे सर्वात स्टार्टिंगला आहे पी हो की नाही आपण अशा प्रकारे पी जॉईन करून घेतले आता लास्टचं कोणतं आहे टी आहे फस्ट वर्ड काय आहे टायगर टी आय जी ई आर पहा टीला जॉईन करून घेऊयात नेक्स्ट काय आहे स्टँड एस yes, टी एन डी स्टँड इथं टीला जॉईन करून घेऊयात आता पुढे कोणता वर्ड आहे आपल्याला बेस्ट बी ई -E एस टी बेस्ट त्यामध्ये टीला आपल्याला जॉईन करायचं आहे पहा लास्टला टी आहे नेक्स्ट कोणता आहे टॉप टी ओ पी टॉप म्हणजे बहुरा यामधील टीला जॉईन करून घेऊयात आणि सर्वात लास्टला टेस्ट म्हणजे टू दिले पहा टेस्ट मध्ये टी आता त्या टीला आपण जॉईन करून घेऊयात टी आणि हे पहा अशा प्रकारे तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचे आहेत सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला कम्प्लिट करून तुमच्या नोटबुकमध्ये दाखवायच्या आहेत आपल्याला आता नेक्स्ट पेजवरील क्वेश्चन नंबर फोर पाहायचं आहे पेज नंबर सेवन ओपन करा ओके नाव सी ऑन द टॉप क्वेश्चन नंबर फोर रीड द नेम ऑफ द लेटर्स आता ह्या लेटर्स जे आहेत बी सी पी टी त्यांची नावं तुम्हाला रीड करायची म्हणजे वाचायचे आहेत ओके पहा मग फर्स्ट कोणता आहे रे बी आहे हो की नाही मग तुम्हाला बी असं म्हणायचं आहे नेक्स्ट सी नेक्स्ट टी आणि लास्टचं काय आहे टी मग बी फोर काय आहे बॉल सी फॉर कॅट पी फॉर पॉट आणि टी फॉर टायगर ओके क्वेश्चन नंबर फाईव्ह ट्रेस द लेटर्स विथ युअर फिंगर ट्रेस इट विथ अ पेन्सिल कॉपी द लेटर इन युअर नोटबुक म्हणजे हे जे तुम्हाला वर्ड्स दिलेले आहेत ते तुम्हाला एक वेळेस बोटाने गिरवायचे आहेत नंतर पेन्सिलने गिरवायचे आहेत आणि नंतर हे सर्व लेटर्स तुम्हाला नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहेत म्हणजे हे नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत ओके आता आपण एक वेळेस बोटाने ट्रेस करूयात नंतर आपण कलरने त्याला ट्रेस करून घेऊयात पहा मग फर्स्ट काय आहे बी ओके आपण हे बीला ट्रेस करून घेतला आता नेक्स्ट काय आहे सी तर हे सी नेक्स्ट पी हे पी झालं आणि लास्टचं काय आहे टी ओके अशा प्रकारे आपण बोटाने ट्रेस करून घेतला आता आपण कलरने करूयात बी नेक्स्ट कोणतं आहे पहा पुन्हा एकदा करूयात आपण बी सी पी आणि लास्ट टी आहे ओके अशा प्रकारे हे आपण स्पॉट केलेले आहेत पेन्सिलनी कलरनी आता हे तुम्हाला नोटबुकमध्ये कॉपी करून घ्यायचे आहेत आता पहा सिक्स नंबरचा क्वेश्चन काय आहे आपला क्वेश्चन नंबर सिक्स ड्रॉ द लेटर इन द एअर ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड म्हणजे काय सांगितलेलं आहे हे जे अक्षर आहेत ते तुम्हाला हवेमध्ये काढायचे आहेत म्हणजे फक्त तुम्हाला बोटाने बी सी म्हणजे असं बी नंतर सी पी आणि टी असं हवेमध्येच तुम्हाला बोटाने करायचं आहे आणि या लाईनमध्ये काय सांगितलंय पहा इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड आणि तुम्ही हवेत काढून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फिंगरनी तुमच्या फ्रेंडच्या म्हणजे मित्राच्या मैत्रिणीच्या पाठीवर तुम्हाला हे लेटर काढून दाखवायचे आहेत ओके असे बोटाने तुम्हाला काढायचे आहेत बी सी पी आणि टी तर पहा आपण पेज नंबर सेवनवरील ह्या दोन ॲक्टिव्हिटीज हे दोन क्वेश्चन्स पाहिलेत नंतर पेज नंबर सेवनवरील हे दोन तीन क्वेश्चन्स पाहिलेत वन टू थ्री आपल्याला बी सी पी टी या चॅप्टरमध्ये कितीले क्वेश्चन्स आहेत सिक्स क्वेश्चन आहेत ओके वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये कम्प्लीट करायचे आहेत आणि ते तुम्हाला ग्रुपवरती टाकायचे आहेत ओके बाय